श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप तर्फे दसरा व दिवाळी पाडव्यानिमित्त भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर. आपल्या विद्यातील सर्व रेसिडेन्सी व कमर्शियल साइट्स मध्ये फ्लॅट गाळे बुक किंवा खरेदी करणाऱ्यांना स्टॅम्प ड्युटी व दस्ताचा खर्च पूर्णपणे फ्री म्हणजे निशुल्क. आमची वैशिष्ट्य सर्व साइट्स विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच प्राईम लोकेशन ठिकाणी. एसटी स्टँड भाजी मंडई मेन मार्केट गार्डन हॉस्पिटल हाकेच्या अंतरावर वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व सोयीयुक्त गुणवत्तापूर्ण अद्यावत व भूकंपरोधक बांधकाम गरज व बजेटनुसार विविध प्राईम लोकेशन व पर्याय उपलब्ध. सांगली मिरज रोडवरती भारती हॉस्पिटल शेजारी भव्य मॉलचे बांधकामही सुरू. विद्यातील सर्व साइट्स मध्ये स्टॅम्प ड्युटी व दस्ताचा खर्च पूर्णपणे निशुल्क म्हणजे मोफत. आजच या संधीचा लाभ घ्या. श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप विटा, जिथं गुणवत्ता आहे संस्कार, 100% समाधान हीच परंपरा. नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहता 7 स्टार न्यूज. शेती खालोखाल प्रचंड रोजगार निर्मितीची प्रचंड मोठी क्षमता असलेल्या वस्त्रोद्योग साखळीतील विकेंद्रित 10 लाख यंत्रमाग विभागाचे महत्व अनन्यसाधारण आहे. मात्र राज्यातील विविध शहरात विखुरलेले व राजकीय गटात विभागलेल्या यंत्रमाग लघु उद्योगाला गेल्या काही वर्षापासून सापत्न भावाची वागणूक मिळत आहे. केंद्र व राज्य शासनामध्ये कोणी गॉडफादर नसल्याने या विकेंद्रित व्यावसायिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे. प्रादेशिक भेदभावाबरोबरच सहकारी व खासगी उद्योगांच्या भेदभावाने यंत्रमागधारक मेटाकुटीला आले असून बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. 2011 कापूस व सूत दरातील हिंसक तेजी मंदीने जिनिंग, स्पिनिंग व विविंग, मार्केटिंग या सर्व विभागांचे अतोनात नुकसान झाले. पण प्रति किलो 20 रुपयाने करोडो रुपयांचे अनुदान फक्त सहकारी सूतगिरण्यांना मिळाले. त्यानंतर 2017 प्रति चात्यास 3000 रुपये विना व्याज कर्ज फक्त सहकारी सूतगिरण्यांनाच मिळाले. दरम्यान 2018 च्या वस्त्रोद्योग धोरणात पुन्हा 1 रुपया युनिटला अतिरिक्त वीज दर सवलत देण्यात आली. एका बाजूला लाखाच्या संख्येत असलेल्या यंत्रमागधारकांच्या 5% व्याज अनुदान प्रस्तावाला अनेक त्रुटी काढत मंजुरी दिली जात नाही, तर मोजक्या सहकारी गिरण्यांना करोडो रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. हा विरोधाभास खरोखर अनाकलनीय आहे. हे कमी की काय म्हणून आता गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील सर्व यंत्रमाग केंद्रातील यंत्रमाग संघटना मदतीसाठी राज्य शासनाला वारंवार साकडं घालीत आहे, पण याकडे कोणी लक्ष दिले नाही. आणि गेल्या 2 आठवड्यात वस्त्रोद्योग सचिव व वस्त्रोद्योग मंत्री महोदयांनी फक्त सहकारी सूतगिरण्यांच्या बैठका घेऊन वार्षिक सूत खरेदीच्या 10% अनुदान तर प्रतिचात्यास 5000 रुपये अनुदान देण्याच्या प्रस्तरावर चर्चा करून नागपूर आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून लागलीच माहिती संकलित करण्याचे कामही सुरू केले. शेकडो करोडो रुपयांच्या या मदत प्रस्तावावर तातडीने हालचाल सुरू झाले आहेत, मात्र यंत्रमागधारकांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला कोणच तयार नाहीये. यामुळे राज्यातील यंत्रमाग व्यावसायिक हतबल झाले असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री व सचिव, आयुक्त यांना निवेदन पाठवून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय, अशी माहिती किरण ताळेकर यांनी दिली. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.